सिंधुदुर्गात प्रथमच किसान विकास शेतकरी संघ सिंधुदुर्ग, आपली शेती हेच आपलं भविष्य. संस्थापक अध्यक्ष श्री अमित संतोष फाटक. संस्थेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार यांना चालना देणं, युवा वर्गाला शेतीकडे वळवून रोजगार निर्मिती करण्यास मदत करणं, योग्य मार्गदर्शन पुरवणं, शासकीय योजनांची माहिती पुरवणं आणि लाभ मिळवून देणं, शेतकरी आणि त्यांच्या परिवारास शेती करण्यास प्रोत्साहन देणं. कृषीदुर्ग अभियान प्रारंभ. आमचा पत्ता: मुक्काम पोस्ट वराड, सावरवाड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आले नाही. त्यामुळे सन 2020 सर्व प्रकारच्या नोकरभरतीमध्ये व शैक्षणिक सवलतींमध्ये आरक्षणाचा कोणताही लाभ मराठा समाजाच्या मुलामुलींना घेता येत नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रमुख मागण्यांसाठी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सिंधुदुर्गात 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद यशस्वी करा, असे आवाहन मराठा समाज आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी केले. कणकवलीत मराठा मंडळ सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. आजच्या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग 10 तारखेला कडकडीत बंद घेण्याचा निर्णय सगळ्यांनी एकमतान घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन कायम चालू राहणार. सरकारनं आम्ही ज्या दिलेल्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार. आणि 10 तारखेच्या अगोदर मराठा समाजाला EWS तरी घालून द्यावं आणि सरकारी नोकर भरतीला तात्काळ स्थगिती द्यावी, या 2 मागण्या घेऊन आता 10 तारखेचं बंद पुकारलेलं आहे. राज्य सरकारने आपल्या या मागण्यांची दखल घेतली आहे असं आपल्याला वाटते? मला असं वाटतंय 100% दखल घेतलेली आहे. 2 दिवसामध्ये त्यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रात जे काय होईल 10 तारखेला त्याला जबाबदार आम्ही कोण राहणार नाही. सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेट देऊन जर सरकार करत नसेल, मराठा समाजाची प्रत्येक वेळा जर चेष्टा करत असेल, तर यावेळेला 10 तारखेला काही गडबड झाली तर सरकार जबाबदार राहील. आणि 10 तारीख नंतर सरकारने याची दखल घेतली नाही तर पुढची भूमिका आपली काय असेल? 10 तारखेला SSC बंद करून, कडकडीत बंद करून, त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. मराठे आता मागे हटणार नाहीत एवढाच इशारा देतो. तिथून पुढची आंदोलन ही गनिमी काव्यानं होतील, सरकारलाही समजणार नाही कुठनं कुठं गेले मराठे आणि आपल्याला अशा का अडचणी आणल्या हे सरकारला सुद्धा समजणार नाही. अशा पद्धतीचा गनिमी काव्याचं आंदोलन चालू केलं जाईल. 11 तारखेला काही परीक्षा घ्यायच्या आहेत आणि त्या परीक्षांसाठी आपली भूमिका काय असेल? MPSC 11 तारखेला परीक्षा आहे. राज्यातल्या तमाम मराठा समाजाची मुलं तिथं जाऊन बसणार आहेत परीक्षेला, पण त्यांना आरक्षण स्थगिती आल्यामुळे आरक्षण त्यांना मिळू शकत नाही. आमची मागणी अशी आहे की त्या परीक्षा ताबडतोब काही दिवसासाठी तर तुम्ही पुढे ढकलाव्यात, अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. प्रहार डिजिटलसाठी संतोष राऊळ, कणकवली. निसर्गाच्या सान्निध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.